सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण पाहून तुम्हाला असं वाटत असेल की सर पिकनिकसाठी आले का काय, किंवा सर कुठे उन्हाच्या सुट्ट्या इन्जॉय करतात का काय, असं नक्कीच प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण मागे तुम्ही पाहताय अथांग असा महासागर आहे, अथांग असा समुद्र आहे, आणि कुठल्या बीचवर तुम्ही आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मित्रांनो, पिकनिकसाठी आलेलो नाही आहे किंवा सुट्ट्या एन्जॉय करायला आलेलो नाही आहे, मी आपल्या नेहमीप्रमाणे सिडको आणि म्हाडा संदर्भातल्या अपडेट देण्यासाठी आलेलो आहे. परत तुम्ही विचाराल, सर इथे कुठे सिडको आहे, इथे कुठे म्हाडा आहे, आणि बीचवरती कुठं असतं का, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. असं काही नाही मित्रांनो, खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे हा आहे मित्रांनो उरणचा नागाव बीच, ज्याला पीरवाडी बीच म्हटलं जातं, आणि त्या बीचवरती मी उभा आहे. आधी या ठिकाणी येण्याचं कारण हे आहे की आपण आज एका सिडकोच्या प्रकल्पाची व्हिजिट करणार आहोत. नेमका तो सिडकोचा प्रकल्प कोणता आहे हाही प्रश्न पडला असेल. तर उरणपासून अगदी 7 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो द्रोणागिरी नावाचा सिडकोचा प्रकल्प आहे. त्या ठिकाणी EWS आणि LIG दोन उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि आज आपण नेमका द्रोणागिरी येथील सिडकोच्या संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जो काही द्रोणागिरीचा प्रकल्प आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी जे काही आजूबाजूची लोकॅलिटी आहे, आजूबाजूची कनेक्टिव्हिटी, ते मला सांगणं अतिशय महत्त्वाचं होतं, आणि म्हणून मी सुरुवात इथून करतो आहे. कारण हा जो काही बीच आहे, जे काही बाजारपेठ आहेत द्रोणागिरीवाल्यांसाठी, जवळची बाजारपेठ ही उरण आहे मित्रांनो. आणि उरण जे काही 7-8 किलोमीटर अंतरावरती आहे, आणि इथे तुम्हाला सगळ्या आवश्यक बाबी उपलब्ध होणार आहेत. सिडकोचे जे कोणी अर्जदार असतील, ज्यांना द्रोणागिरी या ठिकाणी घर घ्यायचं असेल, तर त्यांना सगळ्यात जवळची बाजारपेठ ही उरण असणार आहे. आणि तिथेच तुम्हाला जर कधी संडे असेल, कधी सुट्टी असेल, तर फिरायचा मूड झाला असेल, तर नक्कीच तुम्ही याच उरणच्या नागाव पीरवाडी बीचवरती येऊ शकता आणि आपला वेळ हा कुटुंबासोबत नक्कीच घालवू शकता. चला तर मी तुम्हाला घेऊन जातो सरळ आता सिडकोच्या द्रोणागिरी येथील प्रकल्पाच्या ठिकाणी, आणि दाखवणार आहे नेमका तेथील लोकॅलिटी, तेथील सॅम्पल फ्लॅट आणि तेथील घरांचा सविस्तर आढावा. चला तर. सिडकोच्या ओलवे आणि द्रोणागिरी या दोन नोड्स मधील घरांची लॉटरी सुरू आहे. जवळजवळ 3322 घरांची लॉटरी सध्या सुरू आहे मित्रांनो. आणि आता 26 मेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता, आणि 27 मेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. पण अनेकांनी कमेंट्स केले होते की सर साईट व्हिजिट करा, आम्हाला तिथे लोकॅलिटी दाखवा, तिथली फ्लॅट दाखवा, आजूबाजूचे काही एरिया आहे ते आम्हाला दाखवा, असे अनेक कमेंट्स आले होते. आणि आज आपण आलो मित्रांनो द्रोणागिरी येथील सेक्टर क्रमांक 11 आणि 12. तर तुम्ही मागे पाहता मित्रांनो हाच आहे द्रोणागिरी येथील सिडकोचा प्रकल्प. आणि या प्रकल्पामध्ये जवळजवळ EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणची नेमका EWSची घरे कशी आहेत आणि LIG घरे कशी आहेत हे आपण पाहणार आहोत. ह्याच्यापूर्वी आपण खारघर येथील प्रकल्पाला व्हिजिट केली होती, तळोज येथील प्रकल्पाला व्हिजिट केली होती, आणि तेथील सॅम्पल फ्लॅट पाहिले होते. सॅम्पल फ्लॅट सगळ्या ठिकाणचे सारखेच आहेत मित्रांनो, त्याचा जास्त फरक नाही आहे. आणि म्हणून इथे जो काही ओपन सॅम्पल फ्लॅट असेल तो मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी तुम्हाला घेऊन जातो प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा येतो. या ठिकाणी वेगवेगळ्या अमेनिटीज आहेत मित्रांनो, इथे तुम्हाला सफिशियंट पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला मुलांना खेळण्यासाठी जे काही चिल्ड्रन्स प्ले एरिया असतो, तो चिल्ड्रन्स प्ले एरिया सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो ते नेमका सॅम्पल फ्लॅट कसे आहेत ते.
या ठिकाणी सध्या रहिवासी राहायला आल्यामुळं आपण सॅम्पल फेअर दाखवू शकत नाही, कारण तसं शिर्कींच्या लोकांकडे मी विचारणा केली पण ते चाबीची व्यवस्था करतो बोलले, कारण बरेच फ्लॅट वॅकंट आहेत, खाली आहेत आणि त्याचीच लॉटरी आता जाहीर झालेली आहे. तर एकंदरीत जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत, जे मी पूर्वी शूट करून ठेवलेले सॅम्पल फ्लॅट आहेत ते तुम्हाला दाखवतो, कारण त्याचा जास्त काही फरक नाही आहे. तर एकंदरीत लुक जो काही आहे तो तुम्ही पाहू शकता, कशा प्रकारचा लुक आहे, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे. तर सॅम्पल फ्लॅट पाहण्यापूर्वी थोडक्यात आपण पाहूया की नेमका सदरिकाचा तपशील काय आहे. तो सेक्टर क्रमांक 11 प्लॉट क्रमांक 1 दुर्णागिरी, या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS अर्थात PMAY एकूण 18 घरे आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न गटाची 114 घरे आहेत. सेक्टर 12 प्लॉट क्रमांक 63 या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची 22 घरे आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न गटाची 127 घरे आहेत. प्लॉट क्रमांक 12 सेक्टर क्रमांक 12 प्लॉट क्रमांक 68 द्रोणगिरी या ठिकाणी EWS साठी 21 घरे आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी एकूण 133 घरे आहेत. त्यानंतर परिशिष्ट 6 बघा काय आहे ते. सदनिकेची किंमत सेक्टर क्रमांक 11 प्लॉट क्रमांक 1 या ठिकाणी EWS उत्पन्न गटातील घरांचा कार्पेट एरिया आहे 25.81 स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे 22,18,158 रुपये. तिथेच सर्वसाधारण उत्पन्न गटाचा एरिया आहे मित्रांनो 29.82 स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे 30,17,682 रुपये. सेक्टर क्रमांक 12 प्लॉट क्रमांक 63 द्रोणागिरी या ठिकाणी EWS उत्पन्न गटाचे कार्पेट एरिया सगळ्यांचा सारखाच आहे मित्रांनो, तो बोलणार नाही आहे, पण EWS उत्पन्न गटाची किंमत आहे 22,18,059 रुपये आणि सर्वसाधारण उत्पन्न गटाचा जे काही किंमत आहे ती आहे 30,17,682 आणि सेक्टर क्रमांक 12 प्लॉट क्रमांक 68 द्रोणगिरी या ठिकाणी EWS घरांची किंमत आहे 22,18,059 आणि सर्वसाधारण उत्पन्न गटाच्या घरांची किंमत आहे 30,17,682 रुपये. आता आम्ही जो काही सॅम्पल फ्लॅट दाखवतो मित्रांनो, तो आम्ही तळोजा परिसरात शूट केलेला आहे आणि तेथील डिटेल्स आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, परंतु हे डिटेल्स तुम्ही व्हिडिओ बघताना व्यवस्थित लक्षात घ्या.
मध्ये. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण ते रहिवासी असल्यामुळे आपल्याला सॅम्पल फ्लॅट साठी खूप अडचणी येत आहेत, आणि जे कोणी असतील इथे सगळे वॅकंट फ्लॅट जेवढे आहेत त्याचीच आपण माहिती घेत आहोत. तर एकंदरीत आज आपण द्रोणगिरीतील सिडकोच्या प्रकल्पाचा आढावा घेतला मित्रांनो. कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर नावासेवा जो काही रोड आहे तो इथे कनेक्टेड आहे, जो काही सीलिंक आहे अटल सेतू जो आहे तोही इथून जवळच कनेक्टेड आहे. त्याशिवाय नेरूळ उरण आणि बेलापूर उरण जी काही नव्याने लोकल सुरू झालेली आहे त्याची कनेक्टिव्हिटीसुद्धा या ठिकाणी मिळत आहे. आणि जर तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी फिरायची आवड असेल किंवा तुम्हाला शांत ठिकाणी राहायची आवड असेल तर नक्कीच द्रोणगिरी सिडकोचा प्रकल्प हा तुमच्यासाठी एक चांगला उत्तम पर्याय ठरू शकतो. म्हणून कुठेतरी द्रोणगिरीच्या आजूबाजूची लोकॅलिटीची माहिती पाहिली तर संपूर्णपणे शांतता आहे असा जास्त हे नाही आहे, आणि तिथून तुम्हाला जवळच फिरण्यासाठी चांगली चांगली प्रेक्षणीय स्थळंसुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला गर्दीपासून दूर जायचं असेल किंवा तुम्हाला गोंगडापासून दूर जायचं असेल तर नक्कीच द्रोणगिरी हा खूप चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे. आणि म्हणून कुठेतरी आता या द्रोणगिरीच्या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो, 26 मे 2024 ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, आणि 27 मे 2024 तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर याची लॉटरी अर्थातच याचा रिझल्ट जाहीर होणार आहे, तो होणार आहे 7 जून 2024 रोजी याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. म्हणून आज आपण सगळ्या जो काही द्रोणगिरीचा प्रकल्प आहे, अनेक दिवसापासून कमेंट होत्या की द्रोणगिरीला व्हिजिट करा, आणि ते अर्जासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत मित्रांनो, आणि म्हणून आपण हा ब्लॉग बनवत आहे. तर नक्कीच तुम्हाला एकंदरीत या प्रकल्पाबद्दल समस्तर माहिती मिळालेली असेल. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.